Be a part of powerful digital news network, Navi Mumbai Network. तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। एक उम्मीद पर्यावरण के संवर्धन की, एक उम्मीद शहर में सुंदरता को बरकरार रखने की और एक उम्मीद नवी मुंबई को स्वच्छ शहर के तौर पर देश में प्रथम स्थान दिलवाने की। कहते हैं कि 10 की लाठी एक का बोझा और ऐरोली के विधायक गणेश नाय की इसी बात को चरितार्थ करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना के तहत संपूर्ण भारतवर्ष में प्रारंभ स्वच्छता मुहिम के अंतर्गत स्वच्छ भारत मिशन के तहत नवी मुंबई परिसर को और मनमोहक बनाने के ध्येय के साथ ग्रीन होप, संत निरंकारी चैरिटेबल ट्रस्ट, मध्य रेलवे, विभिन्न एनजीओ, स्कूली छात्रों के आपसी सहयोग के साथ कोविखेंडे रेलवे स्टेशन में स्वच्छता अभियान और वृक्षारोपण की जोरदार शुरुआत की गयी। इस स्वच्छता अभियान की शुरुआत ऐरोली के विधायक गणेश नायक के माध्यम से की गई, जहां उनके साथ मौजूद थे पूर्व सांसद डॉक्टर संजीव नायक, ग्रीन होप के अध्यक्ष तथा पूर्व विधायक संदीप नायक, मध्य रेलवे के वरिष्ठ अधिकारी आशुतोष गुप्ता समेत तमाम नवी मुंबई महानगर पालिका के पूर्व नगर सेवक। इस दौरान गणेश नायक समेत उपस्थित तमाम मान्यवरों द्वारा वृक्षारोपण मुहिम को अंजाम देते हुए पर्यावरण संवर्धन की दिशा में संदेश दिया गया। रेलवे स्टेशन में हरियाली के साथ परिसर में स्वच्छता की जिम्मेदारी अपने हाथों में लेते हुए गणेश नायक, संजीव नायक और संदीप नायक व तमाम पूर्व नगर सेवकों के साथ उन्होंने परिसर में झाड़ू लगाकर स्वच्छता अभियान को गति देने का काम किया। 1 से 15 दिसंबर तक चलने वाले इस स्वच्छता मुहिम को अंजाम देते हुए गणेश नायक ने ये भरोसा दिलाया कि अगर सभी मिलकर प्रयत्न करें तो अगले साल नवी मुंबई शहर निश्चित रूप से स्वच्छ सर्वेक्षण अभियान के तहत देश में प्रथम क्रमांक पर जगमगाएगा। गेली सातत्याने कितीतरी वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यातला पहिला स्वच्छतेचा पारितोषिक मिळतोय, केंद्र सरकार पुरस्कृत। गेल्या वर्षी आपण 7व्या नंबरला होतो, यावर्षी आपण 3 नंबरला आलो आहे। म्हणजे 3 नंबरवर आपण शांतता पाळावी आणि समाधान मानावं ह्या मताचा मी नाही, कारण ही निकोप स्पर्धा करण्यासाठी फार मोठा स्कोप आहे। आज या ठिकाणी जी आज वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम राबवली गेली ती संदीप नायकांच्या नेतृत्वाखाली असलेली ग्रीन होप, मध्य रेल्वे, महानगरपालिका, सिडको, राफ नाईक विद्यालय आणि एनजीओज अधिक सर्व घटकांनी, इथले आपले सर्व स्थानिक नगरसेवक, माजी आजी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली गेली। वृक्षांचं रोपण करणं हे एक काम असतं, परंतु त्याचं जतन करणं हे दुसरं काम असतं। त्या परिसरात स्वच्छता ठेवणं हे गरजेचं असतं। आज एकूण ज्या धारणेतून
रेलवेचे अधिकारी, संत निरंकारीचे अधिकारी, पदाधिकारी, महापालिका, इथले सर्व आपल्या विचाराला मानणारे माजी नगरसेवक, आजी नगरसेवक, ज्यांचा कालखंड आताच संपलेला आहे, या सर्वांनी अतिशय सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, रापण एक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला, आणि भविष्यकाळामध्ये हा परिसर स्वच्छ राहावा यासाठी अपन सर्वानी सतर्क रहा अशा पर आह्वान केलं. गणेश नाईक ने कहा कि यह स्वच्छता मुहिम सिर्फ कोपरखैंड रेलवे स्टेशन में ही नहीं बल्कि नवी मुंबई के संपूर्ण रेलवे स्टेशनों में और साथ ही पहाड़ी भागों, MIDC, शहरी गांव झोपड़पट्टी, खाड़ी किनारे जैसे सभी भागों में इस मुहिम को जोश खरोश के साथ चलाया जाएगा. नुस्ते का कोपरखैंड रेलवे स्टेशन नहीं, ऐरोली, रबाला, घनसोली, कोपरखैरने, तुर्बेस्टोर, सानपाड़ा, वाशी, जुईनगर, पुढे सीवूड आणि नवी मुंबई महापालिकेचं सीबीडीचा मोठा रेल्वे स्टेशन आहे. एक स्वच्छ राहावं आणि लोकांना एक वातावरण चांगलं मिळावं आणि पुढच्या वेळेला स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई देशामध्ये एक नंबर यावी अशी मनातली आपली इच्छा आहे आणि हे आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. गणेश नाईक ने रेलवे परिसर की साफ सफाई को लेकर बढ़ती जा रही उदासीनता को देखते हुए जल्द ही इस बाबत सिडको व्यवस्थापक के संचालक संजय मुखर्जी को पत्र लिखने की बात कही. बाबा शेखी गेल्या 23 तारखेला माननीय रेलवे मंत्री पीयूष गोयल साहेबांची माझी भेट झाली, त्यामध्ये त्यांना मी सांगितलं की रेल्वेचा देशभरचा विस्तार लक्षात घेता रेल्वेच्या लोकांना प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत नाही. कलवा बेलापूर रेल्वे किंवा मानखुर बेलापूर रेल्वे ही रेल्वे आणि सिडको यांचा जॉईंट व्हेंचर आहे. रेल्वेला जरी जास्त त्या ठिकाणी लक्ष देणं शक्य नसेल तरी सिडकोनी त्याच्यात लक्ष दिलं पाहिजे. जर का उद्यालाही महानगरपालिकेकडे जबाबदारी दिली संदर रेल्वेच्या परिसराची तर महापालिका निश्चितपणे जबाबदारी घेईल, पण तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी कॅगमध्ये त्याचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात की रेल्वेच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही सिक्युरिटी ठेवली, झाडू मारलात, म्हणजे त्या आयुक्तांवर त्या ठिकाणी ताशेरे येऊ शकतात. म्हणून आयुक्तांना तसा आपण आग्रह धरणार नाही, परंतु ही सिडकोची जबाबदारी आहे आणि म्हणून सिडकोचे जे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय मुखर्जी साहेब आहेत त्यांना मी पत्र लिहिणार आहे की बा या ठिकाणी नुसते एकदा झाडू काढलं नाही तर सातत्यानं स्वच्छता राहिली पाहिजे, त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला सुरक्षा राहिली पाहिजे, कुठल्याही प्रकारचे बॅड एलिमेंट्सचे लोक त्या ठिकाणी वावरता कामा नयेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना राऊंड द क्लॉक त्या ठिकाणी सुरक्षितता वाटली पाहिजे, स्वच्छता वाटली पाहिजे. एक युवा सोच और पिता गणेश नाईक की भांति दूरदृष्टि के धनी संदीप नाईक ने हमेशा से ही पर्यावरण के महत्व को न केवल समझा बल्कि इसके जतन के लिए कई महत्वपूर्ण कदम भी उठाए और उन्हीं में से एक है ग्रीन हो. 2008 से शुरू उनकी ये मुहिम आज भी हर साल बदस्तूर जारी है. नवी मुंबई को ग्रीन सिटी के रूप में पहचान दिलवाने में साल दर साल संदीप नाईक की महत्वपूर्ण भूमिका रही है. इस साल भी लीक से हटकर स्वच्छता अभियान को गति देने के लिए उन्होंने स्थल चुना रेलवे स्टेशन. कोपरखैंड रेलवे स्टेशन से शुरू इस अभियान को गति देते हुए संदीप नाईक ने कहा कि कोरोना को दूर करने का एक ही उपाय है स्वच्छता. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये सुरू असलेलं स्वच्छता मोहीम आणि त्याच्याच अंतर्गत आज स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई येथील रेल्वे प्रशासन, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, ग्रीन होप, NSSचे विद्यार्थी, कित्येक NGOs, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं आज कोपरखैरने रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मोहीम आज हाती घेतली गेलेली आहे. रेल्वे प्रशासन, सिडको, महानगरपालिका आणि दररोज लाखोच्या हजारोंच्या संख्येनं प्रवास करणारे सर्व प्रवासी या सर्व घटकांनी जर ठरवलं तर आपण स्टेशन आणि परिसराची चांगली स्वच्छता राखू शकतो. ग्रीन होपच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहीम आम्ही वारंवार राबवत असतो, परंतु ह्या करोनाच्या कालावधीमध्ये
आलेली थोडीशी त्या ठिकाणी आलेली प्रशासनाला आलेली मरगळ आणि स्वच्छतेच्या बाबत गंभीर नसलेलं संपूर्णच घटक, त्यांमध्ये हा अवेअरनेस निर्माण करणं आणि आता पूर्ण सर्व परिस्थिती सुस्थितीत येते त्यावेळेस प्रत्येकानं जर कोरोनाला अजून दूर ठेवायचं असेल तर स्वच्छतेशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्याकरता सर्व घटकांनी एकत्र आलं पाहिजे। उन्होंने आगे कड़े शब्दों में कहा कि रेलवे स्टेशन के देखभाल को लेकर सिडको की दुर्लक्षता सामने आई है। अगर सिडको ने रेलवे स्टेशन के परिसर की सफाई की तरफ नजरअंदाज किया तो वे जल्द ही सिडको के खिलाफ तीव्र आंदोलन करेंगे। आपण इकडे जर दोन दिवसापूर्वी आला असतात तर इकडची परिस्थिती फार भयंकर होती। म्हणजे मूळ प्रमुख रस्ता, अंतर्गत रस्ते, रेल्वेच्या त्या ठिकाणी असलेलं त्या ठिकाणी कॉरिडोर खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाण होती। इथे लोकप्रतिनिधी येणार आहेत, या ठिकाणी NGOs येणार आहेत ही माहिती झाल्यानंतर या साफसफाईला सुरुवात झाली आणि रेल्वे प्रशासन ट्रॅक आणि त्यांचा पूर्ण मोठा विस्तार त्या पद्धतीनं प्रयत्न करतो आहे। परंतु खरोखर मला सिडकोच्या बद्दल मला फार त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करावीशी वाटते, कारण सिडकोनं त्यांनी असलेली जबाबदारी ते योग्य पद्धतीनं पार पाडत नाही आहेत। आजच आमदार गणेशजी नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे की लवकरच ते सिडकोला आजच पत्र लिहिणार आहेत आणि सिडकोच्या MD'शी आणि या स्वच्छतेशी जे निगडीत अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहेत आणि जर त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या दिवसांमध्ये स्वच्छता योग्य प्रकारे केली नाही तर आम्हाला त्यांच्याविरुद्ध आंदोलन छेडावं लागेल। आम्ही फक्त आंदोलन छेडणार किंवा आपण हे करावं सूचना देण्याकरता आम्ही थांबणार नाहीत। आम्ही या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणार, हे वाढलेलं गवत काढणार, कचरा उचलणार, परंतु ही प्रक्रिया एक दिवसाची नाही आहे। ज्यांची ही खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडली पाहिजे। आज ही मोहीम जरी एका रेल्वे स्टेशनजवळ असली तरी टप्प्याटप्प्यानं 15 डिसेंबरपर्यंत संपूर्ण नवी मुंबईतले स्टेशन प्रत्येक स्टेशनवर ही मोहीम कशा पद्धतीनं राबवली जाईल याची खबरदारी घेतली जाईल आणि आपलेपणानं शहर स्वच्छ व्हावं, हे शहर स्वच्छ ठेवणं ही माझी जबाबदारी आहे। माझी स्वतःची जबाबदारी माझी आहेच, माझ्या घराची जबाबदारी माझी आहे, परंतु हे शहर देखील माझंच आहे ही भावना कुठेतरी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजली पाहिजे। अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांनी आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे आणि प्रत्येकाने जर आपली कर्तव्य पार पाडली तर खऱ्या अर्थानं स्वच्छतेचं आपलं उद्दिष्ट खऱ्या अर्थानं पूर्ण होईल आणि कुठेतरी या झोपलेल्या प्रशासनाला कुठेतरी जागे करण्याची गरज असते आणि ती गरज दाखवताना फक्त त्यांच्यावर सूचना आणि त्यांच्यावर बोट न देता कुठेतरी आपण देखील प्रयत्न सुरू केले पाहिजेत आणि त्याकरता चांगली सुरुवात झाली आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।